आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या. सुरुवात करूयात. बारामतीमध्ये पवारांबद्दल प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. तरुण पिढी पवारांच्या विरोधात जाण्याच्या मानसिकतेत असल्याचं गोपीचंद पडळकर म्हटले. तसंच या भागात तरुणांचं संघटन करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या 52 शाखा सुरू करण्यात आल्या आहेत आणि या उद्घाटनावेळी पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष संघटन विस्तारासाठी जळगाव जिल्हा दौरा त्यांनी केला आणि त्यांच्या दौऱ्यापूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. मालेगावातील सभेत उद्धव ठाकरेंनी सुहास कांदेंवर सडकून टीका करत आरोप केलेले आहेत. त्यांच्या सभेनंतर सुहास कांदेंनी आरोपांचं खंडन करत उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरेंनी आयआरबी कंपनी आणि म्हैसकरांकडून किती खोके घेतले आणि उद्धव ठाकरे यांनी जो राजीनामा दिला तो श्रीधर पाटणकर यांची चौकशी थांबवण्यासाठी दिला असा गंभीर आरोप त्यांनी ठाकरेंवर केलाय. पुणे जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये लवकरच नदी सुधार योजना राबवण्यात येणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत तब्बल 6,000 झाडं तोडण्यात येणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झालाय. 14 मतं असतानाही राष्ट्रवादीचा उमेदवार पडल्यामुळे हा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. येणाऱ्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्याला झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच अजित पवार यांनी दिलाय. शेतकऱ्यांना भाव न देणारे कांदे आणि गुलाबराव पाटील यांना फेकून देण्याची वेळ असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला गुलाबराव पाटलांनी एकेरी भाषेत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. आम्ही दिलेली मतं वापस करा नाहीतर तेच कांदे तुमच्या तोंडावर फेकून मारू अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. यावल रावेर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या केलेल्या आघाडीच्या सहकारी संस्था आणि विरोधकांनी केवळ राजकारण करत ताब्यात घेतल्या आणि आर्थिक गोंधळात टाकून डबघाईला आणून त्यांची वाट लावली असा आरोप रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे परमेश्वर यात्रेनिमित्तानं रथाचं चाक निघून पडल्यामुळे दुर्घटना घडली आहे. रथाच्या चाकाखाली आल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथे एक कापूस व्यापारी शेतकऱ्याकडून माल खरेदी करताना मापात पाप करत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. याची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी इथे धाव घेतली. दरम्यान पितळ उघडं पडताच व्यापाऱ्यानं साहित्य टाकून पळ काढला. राज्यातील होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लिटमस टेस्ट ठरणार आहेत. आमची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती असून आमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. ज्या जागा आमच्या वाट्याला येतील त्या ताकदीनं लढवू असं संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी म्हटलेलं आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 4 तरुणांवर जीवघेणा हल्ला करत लूटमार केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी लूटमार करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या. अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरात एका ज्वेलरला बिष्णोई गँगच्या नावानं खंडणी मागत धमकवण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे खंडणी मागणाऱ्या ज्वेलर्स मालकाला फोन करून त्यांच्या मोबाईल नंबरवर स्कॅनर बारकोड पाठवून पैसे पाठवण्याची मागणी केली. तसंच ज्वेलरची हत्या करून मुलाच्या अपहरणाची देखील धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. सॅप इंडियाला 37.68 कोटी रुपयांचं काम देऊनही त्यांनी काहीच न केल्यानं पालिकेचं नुकसान झालंय असं ताशेरे कॅगनं आपल्या अहवालात ओढले. सुमारे 3,355 कोटी रुपयांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटर नेमला गेला नसल्यानं ताशेरे कॅगनं ओढलेले आहे. नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर तसंच नागपूर इथे प्रत्येकी 1,000 एकर जागेवर भव्य अशी एकात्मिक शैक्षणिक आणि आरोग्य सेवा केंद्र संकुल स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार या संकुलाचा आराखडा तयार करण्यासाठी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. मुंबईमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेतर्फे 5,500 आशा सेविकांची नेमणूक करण्यात येणार असून त्याकरता विवाहित असण्याची अट घालण्यात आलेली आहे. अहमदनगर ठाणे येरवडा पालघर आणि गोंदिया 5 ठिकाणी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र गृहनिर्माण कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात आलाय. राज्यातील 60 कारागृहांमध्ये 24,727 कैदी ठेवण्याची क्षमता असताना प्रत्यक्षात तब्बल 41,191 कैदी आहेत.
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयामध्ये युक्तिवाद होणार आहे. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. या याचिकेवर लवकरच निकाल अपेक्षित आहे. अमृता फडणवीसांना खंडणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानी आणि त्याचा भाऊ निर्मल जयसिंघानी यांची कोठडी संपणार आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. या दोघांचीही कोठडी वाढवून घेण्याचा सरकारी पक्षाचा प्रयत्न आहे. अमृता फडणवीस प्रकरणात अटक आरोपी अनिल जयसिंघानीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. FIR रद्द करण्याची मागणी त्यानं याचिकेतून केली आहे. तसंच या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्याची देखील मागणी जयसिंघानीनं केली. अनिक्षा जयसिंघानीनं कोर्टात जामीन अर्ज दाखल केला आहे. अनिक्षाच्या जामीन अर्जावर तपास यंत्रणा आपलं उत्तर मुंबई सत्र न्यायालयामध्ये सादर करणार आहे. पत्रचाळ घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. संजय राऊत या सुनावणीला कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या चलन धोरण समितीची 3 दिवसीय बैठक 3 ते 6 एप्रिलला होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन आढाव्यात व्याजदरात 0.25% पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपुरातील सागवानचा वापर केला जाणार आहे. चंद्रपूरच्या बल्लाशहा डेपोतून सागवानचं लाकूड 29 मार्चला अयोध्येकडे रवाना होणार आहे. संभाजीराजे छत्रपतींनी 2024 निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. 2024 स्वराज्य संघटना राजकारणात येणार असून लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसह गणेश नाईक यांच्यावर देखील हल्लाबोल केला. सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जोधपूर आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जोधपूरमधील रोहिचा कलान इथून 21 वर्षीय धाकडराम बिश्नोई याला अटक केलेली आहे. जोधपूर पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. डोंबिवलीच्या KDMC एका नगरसेवकाच्या मुलाला तब्बल 2.5 लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलेला आहे. एका पेनची बनावट वेबसाईट बनवून त्याच्या डीलरशिपसाठी हा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून शोध घेतला जातो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात तब्बल 1500 CCTV बसवण्याचं काम सुरू आहे. अनेक चौकात आणि मुख्य ठिकाणी CCTV बसवले जाणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडलेल्यांच्या थेट घरी पावती पोहोचणार असल्यानं रस्त्यात वाहतूक पोलिसांची होणारे वाद देखील आता कमी होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जालना इथे निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान या जाहिरातीवरून शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. तसंच भविष्यातील पराभवाच्या भीतीनं सरकारकडून ही जाहिरातबाजी केली जात असल्याची टीका त्यांनी केली. जालन्यातील कृषी प्रदर्शनात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्रॅक्टर चालवून फेरफटका मारला. जालन्यामध्ये 4 दिवसीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलाय. यावेळी रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली होती. अकोल्याच्या अकोट शहरात रस्ता सुरक्षा मोहीम राबवण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 45 चालकांवर कारवाई करण्यात आली. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू असून हजारो लिटर पाणी वाया गेलंय. यामुळे परिसरात पसरलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी आणि दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मुंबईत मोठ्या प्रमाणात बेस्टची वीज चोरी होते. वीज चोरी वापरणाऱ्या विरोधात बेस्टच्या विद्युत विभागाच्या दक्षता पथकाकडून धडक कारवाई केली जाते. मात्र कारवाई करूनही वीज चोरी होत असून त्यात वाढ झाल्याचं समोर आलंय. कोट्यवधींचा घोळ झाल्याचा ठपका कॅगनं ठेवल्यानंतर आता पालिका प्रशासन आपली बाजू मांडणार आहे. लेखलेखा समितीसमोर जाऊन सर्व आरोपांना उत्तर देणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलंय. मुंबईसह राज्यातील वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटणार आहे. वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. तसंच नवे वीज दर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्यात काम अंतिम टप्प्यात आलं असून ते महिन्याच्या अखेरच्या दिवशी आपला आदेश जारी करणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहेत, त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना दिलाय. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्यासाठी दैवतांचा अपमान सहन करणार नसल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेली पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही पण भाषण बरं वाचता येतं असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना लगावलाय. शेतकऱ्यांचे पुत्र आहात तर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा, पण बकरे कधी आवाज करतात का अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर हल्ला चढवलाय.
भाजपा मिंधेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. 52 नव्हे तर 152 कुळं खाली उतरली तरी कुणी शिवसेना तोडू शकत नाही, प्रयत्न करून बघा, निवडणुका घ्या असं आव्हान ठाकरेंनी भाजपला केलंय. एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही केवळ सदिच्छा भेट असून दोन्ही कुटुंबांनी एकत्रित स्नेह भोजन केल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिर्डीतील साई समाधीचं दर्शन घेतलं. साई समाधीवर भगव्या रंगाची शाल चढवली. यावेळी शिंदेंच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर लावण्यात आलेल्या शुभेच्छांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले. याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. माझा कुणाशीही कधीही कोणताही संपर्क नाही, विधिमंडळातील हाय हॅलो एवढाच काय तो संबंध असल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर दानवेंनी हे स्पष्टीकरण दिलं. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलेली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाकडे आपण मागणी लावून धरल्याचं त्यांनी म्हटलं. डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी उद्यानात काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी रघुपती राघव राजाराम पतित पावन सीतारा या गीतांचा जयघोष करत काँग्रेस कार्यकर्ते या सत्याग्रहात सामील झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचा निषेध करत गोंदियामध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. राहुल यांचं खासदार पद परत देण्याची मागणी करण्यात आली. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात यवतमाळमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रास्ता रोको केला. यावेळी महामार्गावर टायर जाळत केंद्राचा निषेध करण्यात आला. सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून एकाला ताब्यात घेतलाय. सलमानला मिळालेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये चक्क कचऱ्याच्या डब्यातील फुलं विक्रीला ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील उद्धव ठाकरे गटाच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाची सांगता झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लावणी स्पर्धेतील विजेत्या गटाचा सन्मान करण्यात आला. कारखान्यांच्या केमिकल युक्त रासायनिक पाण्यामुळे नीरा नदी प्रदूषित झालेली आहे आणि यासंदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नीरा नदीची पाहणी केली आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठक लावली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सांगलीतील केनल असोसिएशनच्या वतीनं डॉग शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये देशभरातल्या सुमारे 180 श्वानांनी सहभाग घेतला होता. शिर्डीत भरलेल्या महाएक्स्पोमध्ये 12 कोटींचा रेडा सर्वांचंच आकर्षण ठरलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील या रेड्याची भुरळ पडली. त्यांनी भाषणातून तर त्याचा उल्लेख केलाच, शिवाय रेडा पाहण्यासाठी देखील ते खास दालनात पोहोचले. पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे परिसरात गव्याच्या हल्ल्यात माजी उपसरपंच माणिक पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय. मक्याच्या शेतात उभ्या असलेल्या गव्यानं माणिक यांच्यावर हल्ला केला. यात गव्याचं शिंग छातीत घुसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. भंडारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसानं भाजीपाल्यासह कडधान्याचं पीक धोक्यात आलंय. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी तुमसर परिसरात रिक्षा स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षावर झाड कोसळलं. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे रिक्षाचं मोठं नुकसान झालंय. 10वीच्या परीक्षा संपताच कोल्हापुरात विद्यार्थ्यांनी हलगीच्या ठेक्यावर ताल धरला. गेलं वर्षभर परीक्षेच्या तणावात असलेल्या विद्यार्थ्यांनी मुक्त होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. बुलढाण्याच्या एसपीएम महाविद्यालयात धामण जातीचा साप आढळला. 5 ते 6 फूट लांब या सापाला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली. तत्काळ सर्पमित्रांना बोलावून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. अमरावतीच्या माडी येथील चुलीवरच्या बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यूज 18 लोकमतनं त्याचं सत्य समोर आणलं होतं. त्यानंतर आता दर रविवारी भरणारा बाबाचा दरबार आज भरलाच नाही. अनिसच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील बाबाचा शोध सुरू केलाय. त्यामुळे आज बाबा दिसला न त्याचे सेवक भाविक दिसले. भाजप नेते निलेश राणेंनी आवळेगाव पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. यावेळी आवळेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा अशा सूचना पोलिसांनी केल्या. यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.